पुण्यातील भटक्या कुत्र्यांवर नसबंदीचा प्रयोग झाल्यावर आता महापालिका मांजरांवरही नसबंदी करणार आहे. पाहूयात काय आहे हा प्रकार. भटक्या मांजरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लसीकरण करणं आणि त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी कारवाई करण्याची सूचना यावेळी देण्यात आल्यात. ही कारवाई भारतीय जनजीवन कल्याण मंडळाने केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची आणि मांजरीची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामासाठी 60 महिने कालावधीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. महापालिकेकडून कुत्र्याची नसबंदी केल्यानंतर कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली याचा अनुभव तुम्ही आम्ही सर्व पुणेकरांनी घेतला आहे. मात्र कुत्र्याची नसबंदी झाल्यानंतर आता महापालिकेकडून मांजरांची सुद्धा नसबंदी करण्यात येणार आहे. मांजरांचं आरोग्य चांगलं राहो, कुठल्याही प्रकारची त्यांना धोका असू नये त्यासाठीही लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र कुत्र्यांची संख्या जशी वाढत गेली तशीच नसबंदी केल्यानंतर मांजरांचीही संख्या वाढू शकते याची पालिकेला जाण असताना देखील ही मांजरांची नसबंदी केली जाते आणि त्यासाठी वर्षाला 1,20,00,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे आणि महिन्याला 4,00,000 रुपये असा हा खर्च करण्यात येणार आहे. महापालिका पुणेकरांचा कराचा पैसा हा अशाच पद्धतीने वाया घालवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.